या बातमीचे प्रायोजक आहे अमृता फार्म फ्रेश चिकन, हायजीनिक चिकन, उच्च दर्जा व उत्तम आरोग्याची हमी, आता थेट घरपोच सेवा। बुलढाणा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी येथील इयत्ता 4 मध्ये शिकणाऱ्या मंगेशला कृषी प्रधान टीव्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 9000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली। त्याचे कारणही असेच की वर्गातील शिक्षिकेने माझे पप्पा या विषयावर निबंध लिहायला सांगितला। मंगेश नावाच्या 4 विद्यार्थ्याने केवळ निबंधच नव्हे तर मनातील भावना कागदावर उतरवल्या। वडील हयात नसल्यास कुटुंबाची आणि मुलाची काय अवस्था होते हे मंगेशने आपल्या वहीतील पानावर उतरवले। हा निबंध वाचून प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येईल अशी भावना आणि पितृछत्र हरवल्याचे दुःख मंगेशने शब्दबद्ध केले आहे। त्याच्या लिहिण्यातून कोणीच मदत करत नाही हा शब्द हृदयाला भिडणारा होता। आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 4 वर्गात मंगेश वाळके या विद्यार्थ्याने माझे पप्पा या विषयावर लिहिलेला निबंध त्यांच्या मनातील भावना आणि पितृछत्र हरवल्याचे दुःख मांडणारा आहे। वर्ग शिक्षिका श्रीमती नमजा मैनुद्दीन शेख यांनी हा निबंध वाचला आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आले। मंगेशला मदतीची गरज आहे हे ओळखून त्यांनी 12 वर्गमित्र या व्हॉट्सअप ग्रुपवर तो निबंध शेअर केला। ग्रुपवरील सदस्यांनी मंगेश विषयी पूर्ण माहिती घेतली असता मंगेशचे वडील परमेश्वर यांचे अलीकडेच निधन झाले असून आई देखील दिव्यांग असून मंगेश घरात कामात आईला मदत करून शाळा शिकत आहे। तसेच त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून वडील नसल्याचे दुःख तर आहेच, आईचे दिव्यांगत्व आणि त्याला जमेल तशी आर्थिक मदत करू, किमान त्याच्या शिक्षणाचा आणि सुखाचा आयुष्य जगण्याचा हक्क त्याला मिळवून देऊ अशी साथ व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी घेतली। या 13 ओळीच्या निबंधात मंगेशचे दुःख आणि त्यांच्या मनातील भावना प्रत्येकाच्या हृदयाला भिडणाऱ्या होत्या। घरात पप्पा म्हणायचे खूप अभ्यास कर, साहेब हो, मात्र कुणीच मदत करत नाही, पप्पा तुम्ही लवकर परत या, हे शब्द सर्वांना साथ घालणारे होते। हा निबंध प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भूमराळा येथील देवानंद सानप यांनी हा निबंध वाचला, तेही भावूक झाले आणि त्यांनी हा निबंध त्यांच्या कृषी प्रधान टीव्ही व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केला आणि मदतीचे आवाहन केले आणि तो निबंध ग्रुप मधील सदस्यांनी वाचला, त्यांच्याही डोळ्यातून पाणी आले आणि प्रत्येकाने ठरवलं आपणही मंगेशला आर्थिक मदत केली पाहिजे। प्रत्येकाने मदत जमा करायला सुरुवात केली आणि ही मदत तब्बल 9000 रुपये एवढी जमा झाली। मंगेशच्या आईच्या नावाने स्टेट बँक येथे अकाउंट होते, या अकाउंटला ही सभा आर्थिक मदत जमा करण्यात आली। यावेळी ग्रुप मधील राहुल काबरा, गणेश नागरे, पंडित नागरे, धनेश्वर डोळे, ललित लोढा, मोहम्मद परशुवाले, गजानन पोटोळे, देवानंद सानप, मधुकर मोहिते, मच्छिंद्र जगदाळे, शरद भोकरे, रामेश्वर काडुसे, गणेश साळवे, सुभाष गीते, प्रमोद महाजन, भोडवे सर, संदीप कायंदे, मोहन वाघ, नंदकिशोर तेजनकर, अशोक काडुसे, अशोक मंडे, एकनाथ ढाकणे या सदस्यांनी आर्थिक मदत जमा केली आणि या ग्रुपचं बुलढाणा जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा।